तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे इतर कोणीच तुमच्यासाठी निश्चित करू शकत नाही आणि तुम्ही स्वतःही ठरू शकत नाही. कारण जेव्हा आपण तुम्ही काय करू शकता म्हणतो तेव्हा आपण क्षमतेविषयी बोलतोय. क्षमतेला कधीच ठराविक साच्यात बांधता येत नाही. क्षमतेची सतत वाढ करता येऊ शकते, नाही का? तर खरं तर अशी कुठली मर्यादा नाहीच आहे की एखादा काय करू शकतो. कारण क्षमतेची सतत वाढ करता येऊ शकते. आपण याचा असा विचार करू शकतो की मी स्वतःच स्वतःला धरून तर ठेवत नाही आहे. अशा कुठल्या गोष्टीमुळे ज्या मुळात मला जे करायचं आहे त्यापासून वेगळे आहेत. अनेक लोक तुमच्या बघण्यात आलेली, ज्यांना इतिहासानं महात्मा असं म्हटलंय, त्यांच्याबरोबर एवढंच झालंय. ते एका सीमित ओळखीच्या आधारानं जगत होते आणि अचानक एखाद्या घटनेनं ओळखीला तडा जाऊन अचानकपणे त्यांनी त्यांची ओळख कितीतरी मोठ्या प्रक्रियेशी बांधली. त्यांच्या भोवती घडत असलेल्या आणि त्यांनी अशा गोष्टी केल्या ज्याची त्यांना कधीच कल्पना नव्हती. उदाहरणार्थ महात्मा गांधी, अगदी साधा माणूस, त्यांना उपजीविका चालवणंही जमलं नाही. ते वकील म्हणून ग्रॅज्युएट तर झाले. मला आठवतंय त्यांनी लिहिलं होतं आणि जेव्हा ते त्यांची पहिली केस लढायला गेले एका कोर्टात भारतामध्ये, ते म्हणाले, मी उभा राहिलो माझ्या केसबद्दल बोलायला आणि भीतीनं माझं हृदय माझ्या बुटापर्यंत खाली बुडालं. हे त्यांचे शब्द होते. आणि अर्थातच ते ती केस हरले. मग त्यांनी ठरवलं ही वकिली त्यांचं काम नाही, त्यांनी दुसरं कुठलं काम शोधायला पाहिजे, कारण त्यांच्यात उभं राहून बोलायची हिंमत नाही कोर्टामध्ये. हे महात्मा गांधींचे शब्द वाटतात का? ज्या माणसानं लाखो लोकांना पेटवलं, केवळ एक घटना अचानक त्यांच्या जुन्या ओळखी मोडून पडल्या. ते दक्षिण आफ्रिकेत गेले होते उपजीविकेसाठी आणि वकील म्हणून त्यांचं ठीकठाक चाललं होतं. आणि एक दिवस त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट विकत घेतलं ट्रेनचं आणि चढले ट्रेनमध्ये. आणि थोडं अंतर गेल्यावर पुढच्या कुठल्या स्टेशनवर एक दुसरा व्हाईट दक्षिण आफ्रिकी माणूस चढला आणि त्याला हा सावळ्या रंगाचा माणूस फर्स्ट क्लासमध्ये बसलेला आवडलं नाही म्हणून त्यानं तिकीट कलेक्टरला बोलवलं. तिकीट कलेक्टर म्हणाला, बाहेर हो. महात्मा गांधी म्हणाले, माझ्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे. तो म्हणाला, ते काही नाही, चल बाहेर हो. ते म्हणाले, नाही, माझ्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, मी का बाहेर जावं? म्हणून त्यानं त्यांना जबरदस्ती बाहेर ढकललं, त्यांचं सगळं सामान बाहेर फेकलं आणि ते प्लॅटफॉर्मवर पडले आणि तिथेच बसून राहिले कितीतरी तास. का माझ्याबरोबर असं झालं? मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं का मला ट्रेनमधून बाहेर काढलं? अचानकपणे त्यांची ओळख विस्तारून अनेक लोकांच्या अनंत समस्यांशी बांधली गेली. तोपर्यंत त्यांचं आयुष्य, त्यांची वकिली, त्यांचे पैसे हे सगळं महत्त्वाचं होतं. अचानकपणे त्यांची ओळख कितीतरी अधिक मोठ्या समस्येशी जोडली गेली आणि ते एक प्रचंड वादळ बनले. केवळ ती लहानशी सीमित ओळख मोडून टाकली आणि त्याहून कितीतरी एक विशाल ओळख स्वीकारली. कदाचित असा दुसरा कुठलाच माणूस झाला नसेल या धरतीवर ज्यानं एवढ्या संख्येत लोकांना पेटवलं जेवढं की महात्मा गांधींनी इतक्या साध्या सोप्या मार्गाने. मी त्यांना आध्यात्मिक म्हणणार नाही, पण समाजाच्या आणि राजकीय दृष्टीनं त्या काळासाठी अगदी अर्थपूर्ण. आधी कधीच कुठल्याही परकीय आक्रमकांना या धरतीवर बाहेर घालवलं गेलं नव्हतं. त्यांनी इतके वर्ष राज्य केल्यानंतर त्यांच्या दिशेनं बंदुकीच्या गोळ्या न चालवता, त्यांचं रक्त न सांडता पूर्वी कधीच अशी गोष्ट घडली नव्हती. ज्या लोकांनी बाहेरून येऊन राज्य मिळवलं त्यांनी ठराविक किंमत मोजली त्यासाठी.
ते सहजासहजी सोडून जाणार नाहीत, सहजासहजी जाणार नाहीत. पण असं वाटलं जणू ते सहजासहजी निघून गेले. खरं तर तेवढं सहज घडलं नाही, पण तरीही न लढता रक्तपाताशिवाय, कारण हा माणूस लोकांना अशा प्रकारे प्रेरित करू शकत होता, जबरदस्त कृतीसाठी, पण एक निष्क्रिय प्रकारची कृती. हे पहा, गोळ्या मारणं बंदूक धरून असलेल्या सैनिकांना ही एक गोष्ट आहे, त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण रिकाम्या हातानं तिथं जाणं, रस्त्यावर उभं राहणं आणि मार खाण्यासाठी तयार असणं, कवटी फुटेपर्यंत पहिल्या रंगेतले खाली कोसळल्यावर दुसरे त्यांच्या जागी उभे राहतायत, मार खाण्यासाठी डोकं पुढे करतायत, याला पूर्णपणे वेगळ्या प्रकारची शक्ती लागते. सोपं नाही आहे, एक खूप खोल आंतरिक शक्ती लागते एखाद्या माणसाला हे करायला. लढताना मरणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही लढताय, तुमच्या समोरचा तुमच्याशी लढतोय आणि तुम्ही मारले जाताय, ती वेगळी गोष्ट आहे. न लढता नुसतं तिथं जाऊन मारलं जाणं ही फार फार वेगळी गोष्ट आहे. आणि नेमकं हेच त्यांनी केलं. आणि त्यांच्याबरोबर एवढंच घडलं की त्यांच्या लहानशा ओळखीपासून स्वतःच्या कुटुंबाच्या पैसे कमवण्याच्या त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा अक्षरशः विस्फोट झाला. समस्त लोकांच्या कितीतरी मोठ्या समस्यांशी ती बांधली गेली. कुठली सीमा आखू नका. तुम्ही काय करू शकता आणि काय नाही याबद्दल, तुम्ही तुम्हाला शक्य आहे तेवढं सगळं करा. त्यातून जे घडलं नाही केवळ ती म्हणजे तुम्हाला न जमलेली गोष्ट, नाही का? जे घडलं नाही ते तुम्हाला न जमलेलं, पण तुम्ही शक्य आहे ते सगळं केलं, तुमच्या आवाक्यातलं सगळं काही, तरीही काही गोष्टी घडल्या नाहीत, केवळ त्याच तुम्हाला न जमलेल्या गोष्टी.